नमस्कार. मी आज तुम्हाला काहीतरी खूप महत्वाचं सांगणार आहे आणि मी हात जोडून विनंती करते की तुम्ही माझं ऐकाल. तुम्हाला माहितीये की गेले काही दिवस आपल्या देशावरच नाही पण आपल्या जगात एक मोठा संकट कोरोना व्हायरसच्या रूपात आलाय. अनेक जगभरात अनेक जण आजारी पडले आणि आपल्या देशात ही संख्या वाढत चालली. त्यासाठी आपले डॉक्टर असतील, आपले नर्स असतील, आपले पोलीस असतील, आपलं प्रशासन असेल, रात्रंदिवस 24 तास आपल्यासाठी काम करतायत. त्यांचं आयुष्य धोक्यात असलं तरी ते हॉस्पिटलमध्ये रात्रंदिवस काम करतायत, आपल्याला वाचवण्याचा प्रयत्न करतायत. 2 दिवसापूर्वी ह्या देशाचे प्रधानमंत्री आणि ह्या राज्याचे मुख्यमंत्री दोघांनी या राज्याला नाही तर या पूर्ण देशाला लॉकडाऊन केलं, म्हणजे कर्फ्यू आणला आपल्या देशात. 2 च्या पेक्षा जास्त कोणीही दिसलं तर आपल्यावर गुन्हे दाखल होत आहेत, पोलीस लाठीचार्ज करतायत. पण ते का करतायत माहिती आहे? ते तुमच्यासाठी, ते आपल्या देशाच्या लोकांसाठी. कारण का हा आजार असा आहे की तो एकाला होतो आणि 14 दिवस आपल्याला कळतच नाही की आपला तो आजार झालाय. आणि त्या 14 दिवसात आपण अनेक जणांमध्ये वावरतो आणि तो आजार अनेक जणांमध्ये पसरतो. म्हणजे त्या 14 दिवसात तुम्ही 100 लोकांना कमीत कमी तो आजार देऊन जाता आणि त्याच्यामुळे हा इतका भयंकर आजार आहे. आणि ह्या आजारापासून जर वाचायचं असेल, ह्या शत्रूपासून, तर आपल्याला एकच सोपी गोष्ट करायची, ती म्हणजे आपल्या घरात बसायचं. फक्त 21 दिवस म्हणजे 14 ते 15 एप्रिल पर्यंत आपल्या सुरक्षेसाठी, आपण दुसऱ्यांसाठी नाही आपल्या कुटुंबियांसाठी करतोय. तुम्ही जर बाहेर गेला, तुम्हाला हा आजार झाला, हा व्हायरस झाला, तुम्ही घरी येऊन तुमच्या लहान मुलांना, तुमच्या आई वडिलांना, तुमच्या कुटुंबियांना, पती पत्नीला देणार आणि मग काय? आणि असाच हा पसरत जाणार. म्हणून आज देश वाचवायची संधी तुम्हाला मिळते आहे ती फक्त घरी बसून. तेवढं पण नाही आपण करू शकत. ही हा कर्फ्यू आणि लॉकडाऊन अनाऊन झाल्यापासून कोणतीही अनेक लोकांना ह्याचं गांभीर्य पटलं नाहीये, त्याला गांभीर्य कळत नाही. लोक बाहेर जात आहेत, टपरीवर बसतायत, मार्केटमध्ये जात आहेत, गर्दी करतायत. पण गर्दी केली तर तुम्हाला हे होणार, हा व्हायरस येणार. आपल्या सोलापुरात अजून आला नाही पण तो कोणत्याही क्षणी जर आपण काळजी घेतली नाही तर येऊ शकतो. पण आपल्या देशाचं, कारण का मुंबई असेल, सोलापूर, सांगली असेल, सगळीकडे पसरलाय. आणि आपण जर इथे पसरला तर ते अमेरिकेत किंवा इतर देशात बघा, असंख्य लोक अशीच चूक केली, त्यांना वाटलं नाही मला होतच नाही, मी बाहेर गेलो तरी चालेल, आणि असंच झालं. आणि आज तिकडे 50,000च्या वर संख्या गेल्या. म्हणून आता वेळेत आपण हे पाऊल उचललंय की घरी बसायचं आणि आपलं फक्त तेवढंच करायचं, आपल्या कुटुंबाबरोबर काही दिवस बसायचं. सर्वात महत्वाची गोष्ट, काही लोकांना काळजी आहे की आम्हाला धान्य मिळेल का नाही. मुख्यमंत्र्यांनी अनाऊन्स केलंय, प्रधानमंत्र्यांनी अनाऊन्स केलंय, प्रत्येक रेशन दुकानात येणाऱ्या 2 ते 3 दिवसात 2 महिन्याचं धान्य मिळणार आहे. अडवान्स 2 महिन्याचं धान्य, तुम्ही पिवळं कार्ड धारक असला, केसरी कार्ड धारक असला, तुम्हाला अन्नधान्य मिळणार आहे, त्याची काळजी करू नका. आणि इकडे स्वतः मी कलेक्टर सोबत मीटिंग घेतल्यात, अन्नधान्य वितरण मंत्र्यांसोबत चर्चा झाली आहे. लवकरात लवकर, म्हणजे आपल्या इथे सोलापुरात खूप कामगार आहेत आणि त्यांना हा प्रश्न पडला तर त्याची काळजी करू नका. येणाऱ्या 3 ते 4 दिवसात प्रत्येक रेशन दुकानातून तुम्हाला धान्य, येणाऱ्या 2 महिन्याचं धान्य तुम्हाला मिळणार आहे. आणि यंत्रमाग कामगार असतील, बीडी कामगार असतील, त्यांच्या मालकांची पण बोलणं झाली आणि ते पण तुम्हाला पगारी अडव्हान्समध्ये द्यायचा नियोजन करणार आहे. म्हणून त्याची काळजी करू नका. उपासमारीची वेळ कोणावरही येणार नाही, आम्ही इथे आहोत. पण हे जे संकट आले आपल्या देशात, ते वाचवण्यासाठी आपल्या फक्त घरी बसायचं, घरी बसून देश वाचवायचा. आणि एवढं तरी करा, ह्याचं गांभीर्य समजून घ्या. हे आपल्या हातात आहे, आपला देश वाचवायचा, आपल्या लोकांना वाचवायचं आपल्या हातात आहे. आणि म्हणून तुम्ही हे ह्या नियमाचं पालन कराल अशी मी आशा बाळगते आणि कळकळीची विनंती करते आणि तुमच्यासमोर हात जोडते की येणारे 21 दिवस घरी बसा. धन्यवाद. आजच स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा.